दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील महापुरुषांचे पुतळे बाजूला केल्यानं आता त्यावरून राजकारण रंगताना दिसतंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच पुतळे बाजूला केले जातायत, त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट। महाराष्ट्र सदनात महापुरुषांचे पुतळे बाजूला केल्यानं वाद। फुले अहिल्यादेवींचे पुतळे केले बाजूला। सावरकरांच्या पुतळ्यामागे राजमुद्रा ही झाकली। या दृश्यांमुळे राज्यातील राजकारण तापलंय, कारण दिल्लीत झालेल्या वीर सावरकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकरांचे पुतळे बाजूला करण्यात आले। मुख्य ठिकाणी असलेले महापुरुषांचे पुतळे बाजूला करून कार्यक्रम करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। जे तमाम महाराष्ट्रातील जे असंख्य लोकांचे जे आहेत मन दुखावले गेलेले आहेत, का घडलं कसं घडलं याची चौकशी केली पाहिजे। ज्यांनी कोणी या चुका केल्या त्याला त्यांना वेठीस धरलं पाहिजे। सगळ्यात मोठी चिंतेची बाब तीच आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समोर बसलेले आहेत, त्यांनी तरी किमान, पण मुळात ठरलेलंच आहे पुतळे ठेवायचेच नाहीत तिथं, ही भूमिकाच ठेवून कार्यक्रम झाला। यावरून आता काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनीही सरकारला थारेवर धरलंय। पुरोगामी विचारांना संपवण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केलाय। बाजूला करण्यात आलेले आहेत, गंभीर प्रकार महाराष्ट्र सदनामध्ये घडलेला आहे, विरोधक म्हणून कसं बघा, आता ज्यांना अरेरावी करायची आहे ते अरेरावीच करतायत, त्यांना पुरोगामी विचारांना मारून टाकायचं आहे तर ते पुरोगामी विचारांना पूर्ण मारायची पूर्ण तयारी करतायत। अशा महापुरुषांचे पुतळे हटवणं मला वाटतं एक मनात कोणती तरी कोती मनोवृत्ती अशा या पुतळे हटवण्याच्या मागे दिसून येते, मला असं वाटतं हे निषेधार्ह आहे। केवळ महापुरुषांचे पुतळेच बाजूला केले नाही तर सावरकरांच्या पुतळ्यामागे महाराष्ट्राची राजमुद्राही झाकण्यात आली। या दोन दृश्यांमधून महाराष्ट्राची राजमुद्रा सावरकरांच्या पुतळ्यामागे झाकण्यात आल्याचं दिसतंय। पहिल्या दृश्यात राजमुद्रा स्पष्ट दिसतीय तर दुसऱ्या दृश्यात सावरकरांच्या पुतळ्यामागे राजमुद्रा झाकण्यात आली आहे। शिवराज मुद्रा जी आहे ती त्या दोन त्या पायऱ्यांच्या वरती अशी जाताना महाराष्ट्र सदनच्या याच्यामध्ये अशी स्पष्टपशे दिसेल अशा प्रकारची लावलेली आहे आणि ती पूर्ण झाकवून टाकून तिथे सावरकरांचा पुतळा बसवला होता। पुतळे बाजूला करण्याचा वाद सुरू असताना त्यावर आता महाराष्ट्र सदनाकडून खुलासा करण्यात आलाय। आवश्यकतेनुसार सदनातील पुतळ्यांची जागा तात्पुरती बदलली जाते, जागा बदलताना महनीय व्यक्तींचा सन्मान ठेवला जाईल याची काळजी घेतली जाते, त्यानुसार महापुरुषांचा योग्य सन्मान ठेवून पुतळ्यांची जागा बदलण्यात आली। महापुरुषांचा अनादर केला असं वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही। सावरकरांच्या जयंतीसाठी इतर महापुरुषांचे पुतळे बाजूला करण्याची गरजच काय, तसंच एवढं शहाणपण प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये येतच कसं असा सवाल आता विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।